हाय फ्रेंड्स कल्पनास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सुक्या बोंबलाचा ठेसा बनवत आहोत झटपट आणि चटपटीत अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका सुक्या बोंबल्याच्या ठेच्यासाठी सा लागणारं साहित्य पाहूया दहा ते पंधरा पातळ बोंबील धुवून सुके करून घेतले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे कापून आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक चमचा जिरे अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा हळद चवीनुसार मीठ कडीपत्ता अडीच चमचे तेल देटासहित कोथंबीर गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली आहे यामध्ये थोडंसं आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि जे बोंबील आहेत ते आपल्याला फक्त दोन मिनटं शेकून घ्यायचे आहेत त्याचा ओलाव आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला करून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेले आहे हे मी काढून घेते आता आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या जारमध्ये लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि भाजलेले बोंबील हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत या पद्धतीचं वाटून झालं पाहिजे बघू शकता तुम्ही ह्याला आता फोडणी देऊन घेऊया सेम कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं कढीपत्ता कांदा कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे बोंबील घेताना हे पातळ बोंबील घेतले होते हे आपल्याला वाटून घ्यायचे याचे काटे काढायची गरज नाही आहे कांदा भाजत असताना आपल्याला हळद पण यातच टाकायची आहे ती पण छान परतून घ्यायची आहे मी बोंबील वाटताना हिरवी मिरची वाटली होती यामध्ये आपण लाल तिखट पण घेतला आहे आणि मालवणी मसाला पण घेतला आहे मालवणी मसाल्याने टेस्ट खूप छान येते हा तिखट नसतो म्हणून मी लाल तिखट घेतला आहे याच्यामध्ये मालवणी मसाला आता टाकूया लाल तिखट धना पावडर मीठ छान हे परतून घेऊया त्यानंतर वाटून घेतलेलं बोंबील ते कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं असं पसरून ठेवायचं आहे एक एक मिनटाला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित आपलं परतून निघेन बोमल्याचा ठेसा थोडासा लालसर झाला पाहिजे बोमल्याचा ठेसा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर खायला लग खूप छान लागतो यामध्ये आता कोथंबीर पण टाकूया आणि थोडंसं परत एक मिनिटासाठी परतून घेऊया बोमल्याचा ठेसा तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते सुक्या बोंबलाचा ठेसा तयार झालेला आहे ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा गरमागरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या बरोबर खायला खूप छान लागतो रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुढच्या रेसिपीच्या अपडेटसाठी परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू